नमस्कार, मी स्वाती गोडसे, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। लोकमत स्पेशल यांच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर लोकमत स्पेशलमध्ये आज सुरुवातीला आपण बघणार आहोत जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला दिलेल्या सूचनेसंदर्भातील खास रिपोर्ट। देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आता तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची देखील शक्यता व्यक्त केली जाते आणि म्हणूनच या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी कोरोनाची लस महत्त्वाची ठरणार आहे आणि त्याचमुळे देशात आणखीन वेगानं कोरोना लसीकरण करण्याची सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला केली आहे। बघूयात यावरीलच आमचा हा खास रिपोर्ट। WHOचा भारताला इशारा। कोरोनाच्या नव्या प्रकाराविषयी केलं सावध। कोरोनावर लसीकरण ठरणार रामबाण उपाय। देश हा कोरोनाच्या विळख्यात अडकला। रोज 3 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होते। अशातच भारतातील कोरोनाच्या नव्या प्रकाराविषयी WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं चिंता व्यक्त केली आहे। WHOच्या संशोधक सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार भारतातील कोरोनाचा नवा प्रकार पूर्वीपेक्षा अधिक हानिकारक आहे। भारतात कोरोनाचा डबल म्युटंट आढळून आलाय। कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी भारताने कोरोनाच्या लसीकरणाला आणखी वेग देण्याची आवश्यकता असल्याचं मत स्वामीनाथन यांनी व्यक्त केलंय। सुरुवातीची आकडेवारी पाहता भारतातील कोरोनाचा नवीन प्रकार हा अधिक संसर्गजन्य आढळून आलाय। भारतात कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या पाहता जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढलीय। आज जागतिक पातळीवर आढळून येणारे कोरोनाचे नवीन रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या स्थिर आहे, पण दक्षिण आशियातील देशांमध्ये परिस्थिती गंभीर आहे। इथल्या आकडेवारीवरून परिस्थितीचा अंदाज येतो, त्यामुळे राज्य आणि गाव पातळीवरील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा आढावा घेणं आवश्यक आहे। जागतिक आरोग्य संघटनेनं चिंता व्यक्त करण्यामागे कोरोनाचा डबल म्युटंट कारणीभूत आहे। आता हा डबल म्युटंट आहे तरी काय? कोरोनाच्या या नव्या प्रकाराला B.1.6.1.2 हे नाव देण्यात आलंय। गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारतात कोरोनाचा हा प्रकार आढळून आला होता। त्यानंतर हळूहळू त्याचा देशभरात फैलाव झाला। ऑक्टोबर महिन्यात अनलॉक दरम्यान बाजार खुले होत होते, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आणि सोबतच कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्गही वाढत गेला। आज रोज 3 लाखांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची देशात नोंद होते। कोरोनाचा नवा प्रकार त्याला कारणीभूत मानला जातोय। याच कारणामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं भारतातील कोरोना परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे। WHO आपत्कालीन प्रकल्पाच्या तंत्रज्ञ प्रमुखांनीही याविषयी चिंता व्यक्त केली आहे। You're talking about the B.1.6.1.7 virus variant that was first identified in India. Indeed, this is one that has been classified as a variant of interest by WHO. Our EPI team and our lab team has been discussing with our virus evolution working group this variant, this B.1.6.1.7, and everything that we know about it in terms of transmissibility and any studies that are being done in India as well as in other countries where this virus variant is circulating. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या नवीन प्रकारावर सध्याची लस प्रभावी ठरणार आहे, कारण ही लस अँटीबॉडी आणि पेशीच्या शृंखलेतून प्रतिकारक प्रणाली तयार करते। त्यामुळे कोरोनाच्या नवीन प्रकारासमोर कोरोना लस पूर्णपणे निष्प्रभ ठरणार नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलंय। कोरोनाच्या नव्या प्रकारासाठी कोरोना लसीच्या कंपोजिशनमध्ये काही फेरफार करण्याची गरज भासणार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलंय। कोरोनाच्या नव्या प्रकाराचा डेटा गोळा करून त्यावर अभ्यास केला जातोय, तसंच कोरोना लसीचा त्यावर किती परिणाम होतोय याची माहिती घेतली जाते। कोरोनाच्या नवीन प्रकाराचा सामना करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातोय। पहिला प्रकार म्हणजे म्युटेशनला रोखण्यासाठी संशोधकांनी नवीन धोरण अवलंबलंय। कोरोना विषाणूतील बदल लक्षात घेऊन कोरोना लसीत बदल केला जाणार आहे। तर दुसरी पद्धत म्हणजे एकापेक्षा अधिक स्ट्रेनसाठी लस निर्मिती आणि तिसरा प्रकार म्हणजे कोरोनाच्या बदलानुसार बूस्टर लसीची निर्मिती करणे। अशा विविध पद्धतीने कोरोनाच्या नव्या प्रकाराचा सामना करता येणार आहे। पण सध्याच्या परिस्थितीत भारतीय नागरिकांनी कोरोना लस घेणं आवश्यक असल्याचं
जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलंय. I want to clarify what I because I was quoted as saying that vaccines are not going to work against this variant. That is completely not true. What studies we have seen from across the world show that even if the variants are a little less susceptible to the antibodies, the overall effect of vaccination is to reduce severity of disease, reduce hospitalization, and prevent death. So I want to re-emphasize that all the available vaccines today in India and elsewhere prevent severe disease and death. Even if you get the infection, you're not going to end up in the ICU critically ill. So message is, take the vaccine, whichever vaccine is available to you, and if you're eligible for it and your turn is there, please take it. कोरोना लसीकरणाला गती देण्याची सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं केली आहे. मात्र त्यामागे काही प्रमुख कारण आहे. लसीकरणामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे. लसीकरणामुळे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंवर लगाम लागेल. तसंच लसीकरणामुळे हर्ड इम्युनिटी तयार होणार आहे. अमेरिकेतील अर्ध्याहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. इस्रायलनं देशातील सगळ्या नागरिकांचं लसीकरण केल्यामुळे त्यांना मास्क वापरण्याची गरज राहिली नाही. इंग्लंड, स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडमध्ये लसीकरणानंतर कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. रशियातही कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अशाच प्रकारे फ्रान्समध्ये कोरोनाच्या संसर्गावर लगाम लागला. जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला सतर्कतेचा इशारा दिलेला असला तरी आता भारतातही कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन आणि लसीकरणाचा परिणाम दिसू लागलाय. देशात दिवसभरात 3,29,942 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 2 आठवड्यातील ही सर्वात कमी नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 3,876 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाणही कमी झालंय. दिवसभरात 3,56,082 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशातील 13 राज्यात 1,00,000 अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. जगभरातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता कोरोनाचं लसीकरण अत्यंत महत्वाचं असल्याचं आढळून आलंय. आज अनेक देशांनी कोरोनाच्या लसीकरणासाठी सगळी यंत्रणा कामाला लावली आहे. भारतातही कोरोना लसीकरणाचा 3रा टप्पा सुरू झालाय. मात्र देशात लसीकरणाला आणखी गती देण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18.